5 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर मेडिकलमध्ये भरती झालेले माजी मंत्री सुनील केदारांनी 7 दिवसांच्या उपचारानंतर सीटी एनजिओग्राफी करण्यास नकार दिल्याने अखेर डॉक्टरांच्या पथकाने रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला. मेडिकल प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर अखेर सुनील केदार यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने केदार यांना 22 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची ECG व इतर तपासण्या करण्यात आल्या. ECG मध्ये हार्ट रेट कमी असल्याचे आढळून आले. यामुळे हृदयरोग तज्ज्ञांनी त्यांना तपासून CT एनजिओग्राफीचा सल्ला दिला. परंतु क्रिएटिनची पातळी 105 वर गेल्याने CT एनजिओग्राफी पुढे ढकलण्यात आली. त्यांचा MRA व इतरही चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. दरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाने कैदी रुग्णालयासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार 3 दिवसानंतर डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले. हे पथक त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून होते. माहितीनुसार बुधवारी त्यांचे क्रिएटिनची पातळी सामान्य आल्यावर गुरुवारीपासून स्पेशालिस्टी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर CT एनजिओग्राफी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु केदार यांनी या तपासणीला नकार दिला. यामुळे डॉक्टरांच्या पथकाने रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला. मेडिकल प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर सायंकाळपासून मेडिकल व कारागृह परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला होता. केदार यांच्या कार्यकर्त्यांनी मेडिकल परिसरात गर्दी केली होती.